राजाराम कारखान्याच्या बद्दल जे काय तुम्हाला विचारायचं आहे, मी स्वतः 7:30 राजाराम कारखान्याच्या बद्दल जी काय माहिती आहे आणि जे काय प्रश्न तुम्हाला विचारते ते 7:30 मी तुमची वाट बघतोय. सगळ्यात पहिल्यांदा आमदार जर कुणी केला असेल तर ते महाडिक साहेबांनी केलेलं आहे. हे पहिला विसरून जाऊ नका तुम्ही की शेअर्स यादी माझ्या समोर आहे. गेल्या 5 वर्षामध्ये जे मी सभासद केलेले आहेत ते 1052 सभासद आहेत, त्यांची यादी माझ्या समोर आहे. तशी यादी त्यांनी त्यांच्या डिव्या पाटील कारखान्याची दाखवावी. एक अहवाल दाखवला तर माझी पैज आहे बंटी पाटील, तुम्ही दाखवू शकत नाही आणि दाखवणार नाही आहे. पी एन पाटील आणि मी काय केलंय हे वडिलांना आणि आईंना जाऊन विचार, मग तू माझ्या विरुद्ध बोलायचं धाडस या ठिकाणी करणार. मग तुझी हिंमत होणार नाही की माझ्या विरुद्ध बोलायचं. माझ्यासारख्याला हे फसवू शकतात, तुम्हाला जाता जाता फसवतील हे सभासदांनी या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. माणक जेजा विश्वासघात माणकाने या ठिकाणी केला नाही असा कोणी जिल्ह्यात या ठिकाणी सापडला नाही. ज्या पायरीवरून हे वरती गेले त्या पायरी तोडायचं काम, त्या पायरीला लात मारायचं काम या मंडळीने सातत्यानं या ठिकाणी केलं.